एवरीवन, वेलकम बैक टू द इम्पॅक्ट फॅक्टर मराठी, जिथे आम्ही तुमच्यासाठी जागतिक आणि विश्वासार्ह स्रोतांकडून मराठीत उत्तम प्रकारे संशोधन केलेली माहिती आणतो. नीती आयोग या थिंक टँकने 26 एप्रिल रोजी प्रमोटिंग मिलेट्स इन डायट्स बेस्ट प्रॅक्टिसेस अक्रॉस स्टेट्स युनियन टेरिटरीज ऑफ इंडिया हा अहवाल प्रसिद्ध केला. या अहवालानुसार एकेकाळी भारतीय आहाराचा अविभाज्य भाग असलेली भरड धान्ये मागणी आणि पुरवठ्याच्या आव्हानांमुळे जवळजवळ विसरली जात आहेत. भारतातील विविध भरड धान्यांच्या लागवडीखालील क्षेत्र घटत चालले आहे आणि त्यामागील मूळ कारण हे तांदूळ आणि गव्हाच्या तुलनेत भरड धान्यांच्या उत्पादनाला चालना न देणे आणि भरड धान्यांबाबत पुढाकार नसणे हे असू शकते. भारत सामान्यतः पारंपरिक भरड धान्यांचे उत्पादन करतो. अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी भरडधान्ये ही सर्वात सुरक्षित पिके आहेत, कारण ती उष्ण आणि दुष्काळी वातावरणात तग धरू शकतात. उच्च प्रमाणातील प्रोटीन लेव्हल्स आणि अधिक बॅलन्स्ड अमिनो ऍसिड प्रोफाईलमुळे भरडधान्ये पौष्टिकदृष्ट्या इतर धान्यांपेक्षा श्रेष्ठ आहेत. मिलेट्स फायटोस्टेरॉल्स, पॉलिफेनॉल्स, फायटोसायनेन्स, लिग्निन आणि फायटोऑस्ट्रोजन यासारख्या आरोग्यास पोषण देणाऱ्या फायटोकेमिकल्सने समृद्ध आहेत. हे फायटोकेमिकल्स अँटीऑक्सिडंट्स आणि डिटॉक्सिफाईंग एजंट म्हणून काम करतात, तसेच रोगप्रतिकारक शक्ती अधिक कार्यक्षम होण्यास मदत करतात. ही भरड धान्य पिकवण्याचे फायदे असूनही गेल्या काही वर्षांमध्ये भारतीय शेतकऱ्यांनी तृणधान्य पिकांना पसंती दर्शवली आहे, त्यामुळे पीक पद्धतीमध्ये हळूहळू बदल झाला आहे. भारतातील 3 प्रमुख भरड धान्य पिके म्हणजेच बाजरी, ज्वारी आणि नाचणी यांचे उत्पादन 1966 पासून जवळपास निम्म्यावर आले आहे. प्रति हेक्टर उत्पादन 2% जास्त वाढून ते 1322 किलो झाले आहे. इतर पिकांच्या तुलनेत भरडधान्यांना मिळणाऱ्या कमी मार्जिनमुळे शेतकऱ्यांमध्ये निराशा निर्माण झाली आहे. तुलनेने कमी शेल्फ लाईफ असल्यामुळे स्टोरेज संबंधित समस्या निर्माण होतात असे या अहवालामध्ये म्हटले आहे. शिवाय जीवनशैली आणि ग्राहकांच्या अभिरुचीतील बदल आणि तयार भरडधान्यांची टंचाई इत्यादींमुळे मागणी कमी होत आहे. केंद्र सरकारने 2018 भरडधान्यांना पोषक धान्य म्हणून घोषित केले आणि 2018 हे भरडधान्यांचे राष्ट्रीय वर्ष म्हणून साजरे केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत सरकारने संयुक्त राष्ट्र महासभेचे नेतृत्व केले. 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष म्हणून घोषित करण्याच्या भारताच्या प्रस्तावाला 72 देशांनी पाठिंबा दिला. अलीकडेच केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी नॅशनल ऍग्रिकल्चर कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया नाफेडला जागतिक स्तरावर आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष 2023 जाहिरात करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार नाफेडने भरडधान्य केंद्रित स्टार्टअपसाठी मार्केटिंग लिंकेज वाढवण्यास सुरुवात केली आहे, ज्यामध्ये नाफेड बाजार रिटेल स्टोअर्समध्ये भरडधान्य कॉर्नर्सची स्थापना करणे आणि संपूर्ण दिल्ली NCR भरडधान्यांसाठी वेंडिंग मशीन स्थापित करणे इत्यादींचा समावेश होतो. भारताने 2023 हे आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष म्हणून साजरे करण्यासाठी दिल्ली येथे ग्लोबल मिलेट्स कॉन्फरन्स श्री अन्न कॉन्फरन्स आयोजित केली होती. 2023 हे भरडधान्यांसाठी आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून घोषित करण्यामागे संयुक्त राष्ट्रांची उद्दिष्टे पुढील प्रमाणे आहेत: अन्न सुरक्षा आणि पोषणासाठी भरडधान्यांबद्दल जागरूकता वाढवणे, रिसर्च अँड डेव्हलपमेंट आणि एक्सटेन्शनमध्ये गुंतवणूक वाढवणे, भरडधान्यांचे उत्पादन, उत्पादकता आणि गुणवत्ता सुधारण्यासाठी भागधारकांना प्रेरित करणे. थँक्यू फॉर वॉचिंग. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि द इम्पॅक्ट फॅक्टर मराठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.